मागील काही दिवसात राज्यातील अनेक आमदारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे, याची मोठी यादी देखील बनली. मागील काही दिवसात नक्की कोणकोणत्या आमदारांचे अपघात झाले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी प्रवीण सरोसे, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. नुकतीच माध्यमांमध्ये बातमी आली, अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना अचानक दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली आणि या दुचाकीच्या धडकेमध्ये बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले. पायाला आणि डोक्याला त्यांच्या गंभीर इजा देखील झाली असून डोक्याला चार धाके पडल्याची माहिती नुकतीच समोर आली. बच्चू कडू यांच्या या अपघातानंतर राज्यात आमदारांच्या होणाऱ्या अपघातांची देखील चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे यांचा अपघात. मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. या अपघातात आमदार मुंडे यांना किरकोळ दुखापत देखील झाली. या अपघातीनंतर मुंडे यांना तातडीने मुंबईत उपचारासाठी दाखल देखील करण्यात आले. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी धनंजय मुंडे यांची पूर्णपणे तपासणी केली असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुंडे यांच्या 7 आणि 8 नंबरच्या 2 बरगड्यांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर जयकुमार गोरे यांचा अपघात. जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण शहरानजीक भीषण अपघात झाला होता. फॉर्च्युनर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट 50 फूट नदीत कोसळली. या घटनेत आमदार जयकुमार गोरे याच्यासह इतर 4 जण देखील जखमी झाले होते. गोरे यांच्या बरगड्यांना मार देखील बसला होता तर पायाला देखील एक गंभीर दुखापत झाली होती. 24 डिसेंबरला ही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला होता. योगेश कदम यांच्या कारला काशेटी घाटामध्ये 6 जानेवारीला अपघात झाला. खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला टँकरने धडक दिली होती. योगेश कदम यांना किरकोळ दुखापत देखील झाली होती. यावर रामदास कदम यांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती, कारण कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असताना देखील टँकरने धडक कशी दिली. तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रासायनीजवळ 17 मे 2022 रोजी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात जगताप यांच्या कारचा अक्षरशः चकणाचूर झाला होता. 5:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. आमदार जगताप हे आपल्या मर्सिडीज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते, त्यावेळेस हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती, पण कारमधील एअरबॅग उघडल्या आणि सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा देखील अपघात झाला होता. सोलापूर पुणे महामार्गावरील वरबंड येथे हा अपघात झाला होता. उस्मानाबाद येथील शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला होता. हायवेवर कंटेनर चालकाचे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना कोणताही इशारा न देता अचानक उजव्या बाजूच्या मार्गिकेवर घेतल्याने सावंत यांच्या कार गाडीच्या उजव्या बाजूला जोरात धडक बसून हा अपघात झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं देखील भीषण कार अपघातात निधन झालं. विनायक मेटे यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या भीषण दुर्घटनेत विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही देखील जबर मार लागला. अपघातानंतर मेटे यांना तातडीने पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला आणि मानेला तसेच पायाला देखील जबर मार लागला होता. उपचार सुरू असताना मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात रस्ते अपघाताची मोठी चर्चा झाली, पण उपाययोजना काय केल्या हा प्रश्नच आहे. पण मागच्या काही दिवसात लोकप्रतिनिधींचे होणारे अपघात पाहता उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलायलाच हवीच एवढीच एक माफक अपेक्षा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या लेट्सअप यूट्यूबला, तसेच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.